राज्यातील अघोषित शाळांना घोषित करण्यात येण्याची सद्बुद्धी शासनाला यावी यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत शासनानं घोषित शाळांना 20% अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु अघोषित शाळांबाबत मात्र कोणतीही शिक्षण मान्यता केली नाही, त्यामुळे हजारो शिक्षकांवर हा अन्याय आहे. या शाळेतील शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यातील अघोषित प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना घोषित करावं यासाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळांवर कृती समितीचा आंदोलनाचा 16वा दिवस आहे. शाळांना निधी मंजूर केला नाही म्हणून शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शासनाचा निषेध म्हणून शासनाची सत्यनारायण पूजा करण्यात आली. या आंदोलनामध्ये बाल्मिक सुरासे, दत्तात्रय कोळंबे, दयानंद सोनकांबळे, प्रदीप वाघ, अरुण शिंदे आदींची उपस्थिती होती. या आंदोलनाच्या माध्यमातून आज औरंगाबाद या औरंगाबाद विभागाच्या वतीने खास देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री आणि विनोद तावडे शालेय शिक्षण मंत्री या तिघांचंही पूजन म्हणून या ठिकाणी सत्यनारायणची महापूजा या ठिकाणी आयोजित केली आहे. या सत्यनारायणच्या महापूजेच्या अंतर्भावातून जर त्यांच्या मनामध्ये काही परिवर्तन होत असेल तर त्यांनी तातडीने याद्या घोषित कराव्या अशी या सगळ्या संघटनांची याकडे मागणी आहे.